या सिम्प्लेक्सच्या शाळेमध्ये कमीत कमी आज चौथा दिवस आहे, तीन दिवस पाणी नाही आहे आणि काय कारण विचारलं तर शुल्लक गोष्ट आहे की मोटर बंद पडली, यांच्याकडं शुल्लक म्हणजे मोटरसुद्धा एक्स्ट्रा नाही आहे आणि आज अशी परिस्थिती आहे. महानगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये एवढा पुरस्कार घेते, करोडो रुपये खर्च करते, जागोजागी ते शावर हे ते पुतळे उभे करते, पण शिक्षणासाठी महानगरपालिका इथं काहीच खर्च करत नाही. अशी परिस्थिती जर कुणी जर अचानक धाड जर मारली तर इथं स्वच्छता नाही, स्टाफ लोकांना संडास, बाथरूम, महानगरपालिका वार्ड ऑफिसरला कळवलं तरी ते लोक लक्ष देत नाही. आजची कंडिशन अशी आहे की तिथं पाणी प्यायला नसल्यामुळं आणि बाथरूमला स्टाफ मुलं कसे जाणार, मग शाळा भरून फायदा काय? आज जर यांच्याकडे जर पैसे नसतील तर त्या शाळेचा उपयोग काय? तुम्ही सांगता पटसंख्या वाढवा आणि पटसंख्या वाढली तर यांनी आतापर्यंत दत्तर दिले नाही, पाणी प्यायापर्यंत परिस्थिती आली, दत्तर नाही, बूट नाही, तुमचे बॅग नाही. आज ही कंडिशन खूप वाईट आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आयुक्तांनी.